अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर येथे येणाऱ्या महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी गारखेडा येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती। या महाजनादेश यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्ते काळे झेंडे दाखवण्यास असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गारखेडा येथे मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स आणि स्वतः पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले हे देखील गारखेड्यात पोहोचल्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखावी व कोणताही अनुचित प्रकार करू नये अशा सूचना दिल्या। त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी महाजनादेश यात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहात केले। आपल्याला कोणी न्यूज गाईड करेल तर त्याच्याबरोबर आपण राहू नका, विनाकारण पोलीस कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागेल। आपण या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचे यात्रा आहे, इथं थांबतील, आपण स्वागत करू शकता त्यांचं। परंतु जर कुठला अनुचित प्रकार असेल आणि तो कोणत्याही व्यक्ती असू दे, कितीही मोठा असू द्या, ती पोलीस प्रमाणात कारवाई केल्या जाईल। सर्वांनी कृपया नोंद घ्या। भारत माता की जय। रस्ते महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।